अहो तुम्ही ह्या बाजूला या, आपण बोलूया. अहो पण या तुम्ही. लेडीज अँड जेंटलमॅन, वी आर टेकिंग अ ब्रेक फॉर 10 मिनिट्स. काय फायदा इतका वेळ देऊन? पण शुभम दादा काय त्याचा निर्णय बदलणार आहे का? आणि जिजी अक्का त्याला बदलू पण देणार नाही. किती मूर्ख माणूस आहे हा. गुड फॉर मी, आता हा स्पर्धेतून आउट. शुभम असा कसा स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतो? असं कसं करू शकतात ते? अगं असं काय होणार नाही, आपण जरा शांत राहूया. काहीतरी मार्ग निघत. मला माहिती आहे, हे समज शुभमला मुद्दा म्हणून करायला लावतायत. मी त्या परीक्षकाला लाडू नेऊन दिले होते ना, त्यांना वाटलं लाच दिली आहे मी, आणि तेच आता शुभमच्या विरोधात जात आहे. कले असं काही होणार नाही, आपण शुभम बरोबर जाणूच. जे जे अक्का, मला जे वाटलं ते मी बोल. जी गोष्ट आपल्याला पटत नाही, जी आपण कधी केलेली नाही, ती या स्पर्धेसाठी करायची. साईनाथांच्या पायाशी राहतो आपण. मांसाहार आपल्या आयुष्याचा भाग नव्हता आणि नसेल. ह्या स्पर्धेसाठी ते कसं बदलायचं? अहो, स्पर्धेच्या नियमांप्रमाणे त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. ते एका स्पर्धकासाठी नियम नाही ना बदलू शकत. काय गे कीर्ते, ती लोक काय तुझ्या माहेरची आहेत का? कशाला त्यांची बाजू घेतेस तू? जीजी अक्का, मी बरोबर करतोय ना भाऊ. वय शुभम, तू जे काय केलंयस ना ते एकदम बरोबर केलं आहेस बघ. तुला ही लोक मुद्दाम तुझ्या मनाविरुद्ध काहीतरी करायला लावताय. मी त्या परीक्षकाला लाडू द्यायलाच नाही पाहिजे होते, त्यानेच समजा घोळ झालाय बघ. नाही तसं नाही जीजी अक्का, या फेऱ्या आधीच डिझाईन केलेल्या असतात, असं आयत्या वेळी काही ठरत नाही. असं कसं सुन बाई, आता शुभमला आयत्या वेळी सांगितलं ना मांसाहारशी व्हायचं. स्पर्धेचे नियम काय पण असू दे, मी ही स्पर्धा सोडायला तयार आहे. पण मांसाहार नाही बनवणार. मला माहिती आहे, मी या स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी खूप स्वप्न बघितली, पण ती स्वप्न आता मला पुरी करता नाही येणार. त्याचं वाईट वाटेलच, पण मला माझ्यावर झालेले संस्कार झुगारून द्यायचे नाहीये. आमची स्वप्न तुमच्या तत्वांपेक्षा मोठी नाही आहेत. तुम्ही जे काही ठरवाल ना ते आम्हाला मान्य आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. शुभ, बरं काही बी काळजी करू नकोस. तुझ्या मनाला जे पटणार नाही ते तुला जबरदस्ती कोणी करायला सांगणार नाही. आज मला माझ्या आई बाबांची खूप आठवण येते आणि गावाची सुद्धा. मी माझे सगळे रूट्स आधीच विसरून गेलोय, पण आपल्या संस्कारांची किंमत ठेवणारी शुभम भाऊंसारखी माणसं अजूनही आहेत, ज्यांना आपल्या संस्कृतीची आपल्या नात्यांची किंमत आहे. मिस्टर शुभम, योर टाइम्स अप. आपली वेळ संपली, आपण जाऊयात तिथं. We would like to know your decision. Everybody's waiting. सगळेजण तुमच्या निर्णयाची वाट बघतात. तुमच्या भविष्यासाठी, शेफ म्हणून करिअरसाठी,
आता तुम्ही घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आशा आहे की तुम्ही विचार करून निर्णय घेतलेला असेल. काय आहे तुमचा निर्णय? तुम्ही चिकन बनवणार आहात की नाही? What have you decided? Mr. Shubham, do you realize that these 10 minutes can be the most important 10 minutes of your life? Please decide wisely. ही 10 मिनिटं तुमच्या आयुष्यातली महत्त्वाची ठरू शकतात. आता तुम्ही जो काही निर्णय घेतला असेल त्यावर तुमचं आयुष्य बदलू शकतं किंवा बदलता बदलता थांबू शकतं. तुम्ही काय ठरवलं? सर, मी या स्पर्धेचा खूप आदर करतो. ही स्पर्धा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे. मला IBC या स्पर्धेनं खूप काही दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास दिलं. पण या सगळ्यापेक्षा मोठी आहे साईनाथांची शिकवण. माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार, मी माझ्या संस्कारांच्या विरोधात नाही जाणार सर. मला दुर्दैवाने ही स्पर्धा सोडावी लागली तरी चालेल, पण माझ्या घरी मासमच्छी बनत नाही म्हणून मी या स्पर्धेत पण बनवणार नाही. Can we please stop rolling? Please. हा दाद आहे ना, हाता तोंडाशी आलेला घास घालवणार. मी म्हणतो एकदा नॉनव्हेज बनवलं म्हणून काय बिघडलं? घरी थोडीच कोणी म्हणणार आहे बनव म्हणून. अहो, पण प्रश्न एक वेळा किंवा 10 वेळा बनवायचं नाहीच आहे. ते बोलले ते ऐकलं नाही का? प्रश्न त्यांचा तत्वांचा आहे. सोनाली वहिनी, तुम्ही काहीच का बोलत नाहीयेत? हो हो, बरोबर आहे तुझं. अरे शुभम दादा, तू मूर्खपणा करतोस मूर्खपणा. अशानं त्या स्पर्धेतून बाहेर काढला जाशील. गप्प बस रे तू. शुभम दादा स्पर्धेतून बाहेर नाही जायला पाहिजे, पण त्यानं नॉनव्हेज पण नाही बनवायला पाहिजे. आता हे दोन्ही कसं काय जमणार? मला वाटतं ना शुभम दादासाठी ही स्पर्धा संपलीच. शुभम, डू यू अंडरस्टैंड व्हाट आर यू डूइंग? लोगों की जिंदगी निकल जाती, उन्हें कोई चांस नहीं मिलता. आपको इतना सुनहरा मौका मिला है कुछ कर दिखाने का जिंदगी में, आप उसे ऐसे जाने देंगे? माझा नाही इलाज आहे सर, मला इस पर दसोडा भी लागला. हु इज रेडी टू लीव द कॉम्पिटिशन? इट्स नॉट गोना बी सो इजी. You are under a contract with IBC. They are going to sue you, Shubham. It's not easy. It's not a joke. तुमचं IBC बरोबर कॉन्ट्रॅक्ट झालं, आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू शकतो. ही स्पर्धा मध्ये सोडून गेल्याबद्दल, नियम न पाळल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागेल. आणि ती रक्कम इतकी मोठी असेल की आयुष्यभर काम करूनही तुम्ही तो दंड भरू नाही शकणार. जी काही शिक्षा असेल ती मी भोगायला तयार.
पण मी माझे तत्व नाही सोडणार। माझ्या आई वडिलांनी मला जे काही शिकवलं ते नाही विसरणार। Is this your final decision? हा तुमचा अंतिम निर्णय आहे का? हो, हा माझा अंतिम निर्णय। मी मांसाहारी पदार्थ नाही बनवणार। Ladies and gentlemen, I'm sorry to keep you waiting. There has been an unfortunate turn of events. We at IBC have made a decision too. The decision is IBC ne pan antim nirnay ghetle. Tumhala ya spardhetun bahar kadnyashivay tyanchyakade kuthlahi paryay nahi. शुभम जामखेडकर, तुम्हाला ही स्पर्धा आत्ताच्या आत्ता सोडून घ्यावी लागेल। शुभम दादा पण ना नको तिथं झेंडा नाचवत असतो, लागली ना वाट। मी तो वर तोंड करून बँकेतल्या लोकांना सांगितलं होतं की आमचा दादा आयबीसी मध्ये गेलाय, आता काय माझी किंमत राहिली? तुषार दादा, इथं शुभम दादा समद्यांसमोर ताट मानाने उभे आहेत आणि तुमचं इथं नाक कापलं गेलं, उलट आपल्या समद्यांना त्यांचा अभिमान वाटला पाहिजे। ए भाई, अभिमान आहे हा, आम्हाला अभिमान आहे, पण हे जे काही झालंय ना ते बरोबर नाही झालंय। बंद करून टाकतो टीव्ही, इकडे आण रिमोट, इकडे आण। असंही दादा बाहेरच पडलाय, आता पुढे काय बघायचं? इकडे आण रिमोट। ए तू थांब जर, मला बघायचंय। मग बघत बसा तुम्ही, मला नाही बघायचं। विक्रम दादा, हा शुभम दादांना आता बाहेर काढणार ना? मला तर आता बघवतच नाही। मला पण नाही बघायचं। जातेच। भिंगरे, काय आता दिवसभर टीव्हीला चिटकून बसणारस का? जा जाऊन स्वयंपाक कर जा। आओ वहिनी थांब ना जरा, अचानक चमत्कार झाला आणि शुभम दादा स्पर्धेत आले तर? तू जरा मूर्ख आहेस का ग? असे चमत्कार कधी होतात का? उद्या सकाळी जेव्हा तुझे शुभम दादा पुन्हा घरी येतील ना तेव्हा भेटा त्यांना। आता जा। आओ वहिनी जेवण तयार आहे। मग ते वाढायला लागे, जा आता। राजू जा, तू पण बाहेर जाऊन झाडांना पाणी घाल, जा पटकन। अगं काय चाललंय तुझं? मला तुमच्याशी जे बोलायचं आहे ना ते दुसऱ्या कोणाच्या पण समोर बोलू शकत नाही मी। आता आणखीन काय बोलायचंय तुला? दुसरं कोणाबद्दल बोलायचं असेल त्या राजू बद्दल मी ना सारखी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे। आता तर मला त्याचं बोलणं ऐकून पण असं वाटतंय ना काहीतरी खूप मोठी गडबड आहे। अरे देवा, पेटी बंद करायलाच विसरले वाटत। जीजे अक्का नसल्या ना सोनाली वहिनी जरा जास्तच करतात, नुसत्या डोक्यावर येऊन बसल्या होत्या, सगळं काम अर्धवट राहिलं। आओ हे काय झालं? मासा मंकस काय पडलं? तुम्ही काऊन हात लावला माझ्या पेटीला? नाही म्हणजे नीट लावून गेल तू पेटी, सामान कस काय बाहेर पडलं काही कळलं नाही म्हणून विचारलं। ती पडली, मी आवरते ना। राहू,
तुम्ही तरस घेऊ नका, मी आवडतो. हा आवाज एकदम चढल्यासारखा वाटला का? माफी करा, गलती झाली. ते कसं आहे ना, माकडे एवढं सामान आहे ना, आणि ते पण असं बाहेर पडल्यासारखं दिसलं म्हणून मग माझी वर खाली झाला नाही का? मला वाटलं तुम्ही माझ्यावरच रागवलात की काय. नाही हो, तुमच्यावर कसं काय रागवीन मी. पेटी तुमच्या पायावर तर नाही ना पडली, मग लागलं बिगलं नाही तुम्हाला? काळजी वाटली म्हणून विचारतोय. हा ओ भिंगरी, भिंगरी. हा अहो, मी विचारलं सामान पडलं कस काय. ते माझा धक्का नाही, नाही सोनाली वहिनीचा. आधी सोनाली वहिनी. अहो काय काय म्हणायचंय तुम्हाला. हा ते काय झालं ना, आधी सोनाली वहिनीचा धक्का लागून पेटी खाली पडली. मी आवरली पण बंद करायलाच विसरले, आणि मग तुमच्यासाठी पाणी आणि खाऊ घेऊन आले ना, ते ठेवताना परत माझा धक्का लागला तेव्हा पडली. बर बर, असं झालं वय. ठीक आहे, मी एक काम करतो, ही पेटी आहे ना हिची जागाच बदलून टाकतो, म्हणजे सारखी पडायची नाही. हा आणि तुम्ही जा आता, मी खोली आवरून घेतो सगळी. आओ खोली कुठली, तेच भर जागा आहे. मागच्या बाजूला ना एक मोठी खोली आहे. खर तर मला तुम्हाला तीच द्यायची होती, सोनाली वहिनी काय ऐकणार नाही हे मला माहितीच होत, म्हणून मी तुम्हाला इथं घेऊन आले. चालतंय हो, आता डोक्यावर छप्पर असलं म्हणजे झालं. आणि कसं आहे, आपण आनंदी, जागा आनंदी. तिथे भारी बोलता तुम्ही. बर तुम्ही तुमच्या कामाला गेलात तरी चालन बर का. अय हो, शुभम दादांची स्पर्धा लागेल ना, तुम्ही पण लवकर या, मी जाते. या. We have no choice but to take this call. आप बहुत बड़ी गलती कर रहे हैं, आपको पता भी नहीं है कि आपके साथ क्या होने वाला है. IBC is going to send you a notice. और जब आपको वो नोटिस मिलेगा ना, तब आपको रियलाइज होगा कि आपने कितनी बड़ी गलती की है. You may leave now. एक मिनट. जाण्याआधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करावी लागली. तुम्हाला तुमची कॅप आणि एप्रन इथेच काढून ठेवावं लागेल.
प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.